मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे की बिग बॉस हा आता सगळ्यात आवडतीचा ट्रेंडिंगचा शो चाललेला आहे परंतु इतर चॅनलने देखील बिग बॉस सारखे अनेक कार्यक्रम काढलेले आहेत तसेच ओ टी टी प्लॅटफॉर्मने देखील बिग बॉस सारखे अनेक कार्यक्रम काढलेले आहे आपण सर्वात आधी बिग बॉस बघितलेला आहे त्यानंतर लॉकअप नावाचा एक कंगना रनौत यांचा कार्यक्रम आलेला होता तो देखील बघितला आहे त्याच पद्धतीने आपण मराठीमध्ये मराठी बिग बॉस तर बघतोच परंतु मराठी बिग बॉस सारखाच झी मराठीने आता गेल्या वर्षी एक प्रयत्न केला होता त्यांचा प्रयत्न हा थोडाफार यशस्वी देखील झाला होता त्यांनी बिग बॉस सारखाच एक कार्यक्रम काढला होता त्याचं नाव होतं जाऊबाई गावात यामध्ये अनेक स्पर्धकांना म्हणजे लेडीज साठी स्पेशल होता त्या स्पर्धकांना गावामध्ये राहायचे होते आता आपल्याला एक कार्यक्रम बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला बिग बॉस मराठीची तीन ची सर्वात मादक आणि सर्वांची आवडती स्पर्धक बघायला मिळणार आहे मीरा जगन्नाथ यांनी बिग बॉस मराठीच्या तीन मध्ये अनेक लोकांना आनंदित केले होते लोकांना खेळ आवडीने दाखवला होता त्या मीरा जगन्नाथ आता आपल्याला अशाच एका रियालिटी शो मध्ये शो म्हणजे डिस्कव्हरी चॅनल केला आहे एका अशाच बिग बॉस सारख्या रियालिटी शो मध्ये दिसणार आहे त्या रियालिटी शोच नाव आहे रियालिटी राणीज ऑफ द जंगल असं त्या कार्यक्रमाचं नाव आहे त्यामध्ये बारा सुंदर मुली ज्या वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या आहेत या बारा मुलींनी जंगलामध्ये राहून वेगवेगळ्या प्रकार कर टास्क करायचा आहे सेम म्हणजे खतरो खिलाडी खोके खिलाडीच हा एक वेगळ्या प्रकारचा पॅटर्न आहे मित्रांनो ते मिक्स असतात परंतु यामध्ये फक्त आणि फक्त लेडीज असणार आहे बारा वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मुली जंगलात राहतील जंगलातील वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे टास्क करतील आणि तिथेच सर्व्ह करतील हे आपल्या सगळ्यांना या नवीन रियालिटी शो मध्ये बघायला मिळणार आहे मीरा जगन्नाथ या शो मध्ये खूप हॉट आणि मोठ्या अंदाजात पाहायला मिळत आहे मीरा जगन्नाथ यांचं इंट्रोडक्शन या शो मध्ये एक मराठी मुलगी म्हणजेच डेसी ग म्हणून झालेला आहे त्यांनी आपलं इंट्रोडक्शन देताना देखील सांगितलं आहे की माझे वडील हे शेतकरी आहे आणि शेतकरी माणसाची मी मुलगी आहे मला त्यामुळे जमिनीशी जोडलेलं प्रचंड आवडतं या पद्धतीने तिने आपलं इंट्रोडक्शन आहे आता आपल्याला नक्की समजणारच आहे की हा शो कसा आहे तेवीस सप्टेंबर पासून डिस्कवरी चॅनल वर रियालिटी रानेज ऑफ द जंगल हा कार्यक्रम चालू होतोय तर सर्वांनी नक्की बघा आणि आपल्या मराठमोळ्या मीरा जगन्नाथला सपोर्ट देखील करा